रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। नांदेड येथील घडलेल्या दुर्घटनेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विविध ठिकाणी पाहणी करत आहेत। ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे YCM हॉस्पिटल येथे पाहणी करण्यासाठी येणार आहेत। काल मराठा क्रांती मोर्चानं राजकीय नेत्याला पिंपरी चिंचवड शहरात फिरू देणार नाही असा इशारा दिल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलच्या आवारामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सतर्क होऊन अनेक महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। कालच आपण जर बघितलं तर मराठी क्रांती मोर्चाने जे आहे राजकीय नेत्यांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये फिरू दिला जाणार नाही असा इशारा देण्यात आला होता। आणि त्याच धर्तीवरती आज जर आपण बघितलं तर जे कार्यकर्ते असतील, या महिला पदाधिकारी असतील, या सर्वांना जे आहे आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे हे आज पुणे दौऱ्यावर असतानाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही मराठा आंदोलन असतील किंवा जे काही कार्यकर्ते असतील यांची जी आहे ती पोलिसांनी धरपकड करण्यात येत आहे। आपण जरा बघितलं तर आत्ताच काही महिलांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। प्रतिनिधी देवा बालके, पिंपरी चिंचवड। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।